अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे शक्ती संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। याप्रसंगी सरपंच पुष्पा शेजुळे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र भंसाली व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिजाऊ जन्मोत्सव अर्थात जयंती, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद आज युवक दिन त्यांची जयंती, या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक वहिनीसाहेब पुष्पताई शेजुळे, गुणाभाऊ शेजुळे, आमचे ज्येष्ठ बंधू पंचायत समिती सदस्य एकनाथ गोविंद पंडे, उपसरपंच सदस्य आणि सर्व संघर्ष फाउंडेशनचे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मित्र शिंदखेडा येथील लखोजी जाधव हे जहागीरदार होते आणि त्यावेळेस आपल्या 15व्या 16व्या शतकामध्ये हे जहागीरदार असताना ते निजामांची चाकरी करत होते, निजामाकडे ते सरदार होते। तसंच आपले मालोजी भोसले सुद्धा निजामांकडे जहागीरदार होते आणि त्यावेळी त्यांच्याकडे त्या जहागीरदारी दिल्या जात होती गावांच्या आजूबाजूच्या शहरातील। आणि त्यांची पत्नी लखोजी जाधवांची पत्नी माळसाबाई ही सुद्धा एकदम तडफदार स्त्री होती आणि त्या तडफदार स्त्री आणि लखोजी जाधव यांचा हा शिंदखेड राजामध्ये जहागीरदारी आणि मोठे त्यांचं वैभव होतं आणि हे लढाऊ एक शूरवीर होते। लखोजी जाधव लढाऊ एक शूरवीर होते आणि त्यांच्याकडे दर होळीला कार्यक्रम होत होते तर सर्व सरदारांना ते आमंत्रित करत होते, सर्व परिसरातील सरदार असत लोक असत आणि त्यांच्या शिंदखेड राजा येथे मोठ्या याच्यामध्ये होळीचा कार्यक्रम साजरा केला जात असे। त्या येणाऱ्या पाहुण्यांचं राजांचं आणि स्वागत करून होळी ते गुलाल थाटून आणि त्याच्याप्रमाणे आपण होळी साजरी करतो तशाप्रमाणे होळी साजरी करत होते। त्याच वेळेत त्यांना चार पुत्र लखोजी जाधवांना चार पुत्र होती आणि एक जिजाबाई होती। पुत्र मोठे होते, सर्व चारही भाऊ लखोजी जाधवांचे पुत्र मोठे होते आणि शेवटची होते जिजाबाई होत्या। आणि ज्या वेळेस होळीचा कार्यक्रम सुरू असताना तसंच आपले मालोजी भोसले सुद्धा तिथं होते, त्यांचा मुलगा सुद्धा शहाजीराजे भोसले त्यांच्या बरोबर उपस्थित होते। त्याचप्रमाणे हा होळीचा कार्यक्रम काय होणार म्हणून जिजाबाईच्या माळसाबाईला चिंता लागली होती आणि त्या दिवशीचा कार्यक्रम हा आनंदाचा ठरला। शाहूजी महाराजाबरोबर आज जिजाबाईंचं लग्न ठरलं आणि त्यांचं लग्न थाटामाटात झालं। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।